स्वागत है तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। विदर्भामध्ये खूप लोक म्हणतात की ट्रेक नाही आहे, ट्रेक करायला जाण्यासाठी पुणे मुंबईला जावं लागते। सो आज तुम्हाला नागपूरपासून 110-120 किलोमीटर आणि चंद्रपूरपासून 110-120 किलोमीटर अंतरावर एक ट्रेक आहे, त्या ट्रेकचं नाव आहे सेवन सिस्टर हिल्स। तर आपण आज तिथे व्हिजिट करणार आहोत। माझ्यासोबत हरीश आहे नेहमीप्रमाणे, याला सकाळी बोलवलं आणि आमचा प्लॅन होता सकाळी लवकर निघायचा आणि पावसाचं वातावरण बघू प्लॅन कॅन्सल केला होता। पण आणखी विचार आला की वातावरण खूप चांगलं फुललेलं आहे आणि हाच चान्स आपल्याला जायचा। तर आपला हा ट्रेक, गाड्या पण भरपूर चालतात इकडे। हा ॲक्च्युली चंद्रपूर गडचिरोली रोड आहे, इकडनी आम्ही जाणार आहे। सेवन सिस्टर हिलला जाण्यासाठी दोन मार्ग आहे, तर मी तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। तर आता निघूया। फायनली गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहे। हा प्रवेश दरवाजा मागे बघू शकता, गाडी इथे पार्क करण्यासाठी असं पूर्ण पार्किंगसाठी गाड्या वगैरे लावण्यासाठी आहे जागा इथे। आणि हे जंगलमध्ये आतमध्ये, म्हणजे गावा सोनापूर म्हणून एक गाव आहे, त्या गावापासून 3 ते 4 किलोमीटरच्या आतमध्ये हे गेट आहे गडावर जाण्याचा। आणि इकडे एक हनुमान मंदिर दिसत आहे त्या साईडला। तर इकडनी अशा पायऱ्या दिलेल्या आहे, आता आपण ट्रेक सुरू करणार आहोत। चला मग। स्टार्टिंगला गडावर जाताना अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या बनलेल्या आहे आणि हा ट्रेक जास्त मोठा नाही आहे। हा हार्डली 45 मिनिट्स, एक तासाचा असू शकते। आणि खूप दिवसानंतर आपण ट्रेक करत आहोत आणि आपल्या चॅनलवर ट्रेक्सचा व्हिडिओ ऑलमोस्ट कळसुबाईनंतर हा पहिला आहे। तर तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय करणार। आणि नियर बाय चंद्रपूर ट्रेक करण्यासाठी हा एक छोटासा ट्रेक आहे। खूप लोकांना माहिती नाही, मला पण माहिती नव्हता, पण मी नियर बाय चंद्रपूर ट्रेक गुगलवर सर्च केला तर मला हा मिळाला। रस्ता पण माहिती नव्हता, रस्ता पण विचारत आलो आहे। इथे येण्यासाठी दोन मार्ग आहे, एक तुम्ही चंद्रपूर बरोरा चिमूर या मार्गाने येऊ शकता, आम्ही दुसरा मार्ग चूज केला जो आहे चंद्रपूर मूल सिंदेवाई तिकडनी हा रस्ता येतो। इथून पायऱ्या संपल्या त्या साईडनी, आता इथून दगडाचा रस्ता सुरू झालेला आहे। इथे बारीक बारीक दगड आणि मे बी इकडे एक या डोंगरामध्येच मुक्ता एक डोंगर आहे, तिथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तो वॉटरफॉल म्हणजे धबधबा खूप जास्त प्रसिद्ध आहे। तो धबधबा पण आपण कवर करणार आहोत। जसं पावसाळा आता सुरूच झालेला आहे आणि पाणी वाढलं काय, त्या धबधब्याला जास्त फोर्स असतो, तो धबधबा पाहण्यासाठी पर्यटक तुटून पडतात, कारण की एकमेव तो धबधबा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। सो तिथे पण जाणार आहोत। पावसाळ्यामध्ये या किड्याला ॲक्च्युली नाव काय माहिती नाही, पण याचं वरची बॉडी आहे पूर्ण वेल्वेटसारखी आहे। वाव, हे पावसाळ्यामध्ये दिसल्या जातात या भागामध्ये। ॲक्च्युली याचं नाव काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्या पाय आता बंद केले आणि बघा, याला मी इथे सोडून देतो आहे या दगडावर।
इथे सोडलंय. ट्रेक करत थोडं वरती आल्यानंतर इथे गणपतीची मूर्ती दिसते. ॲक्च्युली ही मूर्ती दगडामध्येच कोरलेली दिसत आहे. अशी काही मूर्ती आहे. आणखी इथून जास्त नाही 20 ते 25 मिनिट लागणार आहे. समोर आम्हाला गड दिसतच आहे आणि पावसाळा स्टार्टिंगमध्ये आणि हिरवगार जंगल झालेलं आहे. चंद्रपूर जिल्हा ताडोबासाठी खूप प्रसिद्ध आहे. ताडोबाचं जंगल खूप प्रसिद्ध आहे. तर हे सगळं ताडोबाचाच भाग येते. इथे ऐकलं होतं मी की इथे प्राणीसुद्धा आहे. मे बी नाही दिसला हो आता. काय थकला का? हो. पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे पाण्याची गरज कमी पडत आहे. कारण की वातावरण पूर्ण थंड झालेलं आहे आणि हिरवगार जंगल झाल्यामुळे नजर आणखी तुम्हाला खूप सुंदर दिसत असेल. आणि इथे मी ऐकलं आहे की नमस्ते चांदा क्लब इथे आले होते. त्यांचा एक ग्रुप आहे. ते खूप चांगलं काम करून राहिले. या गडावर ते आले होते आणि असं काही त्यांनी बॅनर लावले आहे, कचरा कुंडीचा वापर करावा, सुंदर परिसर निर्माण करू. वाव, काय नजर आहे. आता इकडनी सुरू होतो अशी ग्रील लागलेली आहे. रस्ता आतमध्ये आहे. तिथून नजर आणखी खूप सुंदर दिसणार आहे. इथे मला हे एक बॅनर पडून दिसलं. मला ऍक्च्युली माहिती होतं की नमस्ते चांदा क्लब कॅनिस हे लावलेलं असेल आणि इथे पडलं आहे. आता पावसा वारा धुमाळे हे बॅनर सुद्धा नाही. आता इथे हे बॅनर लावण्यासाठी काहीच ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. एक दगड घेतलेला आणि ह्या दगडाच्या ह्याच्यावर दगडाच्या सपोर्टनी सुद्धा हे राहू शकते. कारण की इथे बांधायला काहीच मिळालं नाही आहे. टॉपच्या अगोदरच एक इथे पाचपणी नागाची मूर्तीसुद्धा आहे या साईडला. आणि वरती जाण्यासाठी हा ग्रिलचा सपोर्ट आहे. आणि इकडनी नजारा बघा. वाव, काय नजारा दिसतोय. आणखी वरती गेल्यानंतर आणखी खूप नजारा काही वेगळाच दिसेल. वाव, इथे जे सातबणीचं डोंगर नावाने या प्रसिद्ध आहे इथे त्यांच्या मूर्ती आहे. बघू शकता असं काही मंदिर बनवलेलं आहे आतमध्ये, दगडाच्या आतमध्ये. सकाळी गेट लागलेला आहे आणि इथे यात्रा वगैरे होत असेल. कारण की इथे खूप सारे नारळ वगैरे फोडलेले दिसत आहे. आणि या साईडला जर आलेत तुम्ही, वाव, इथला नजारा बघायचा आहे नक्कीच. हा नजारा बघून ना, वाव, हा बघा नजारा, पूर्ण घनदाट जंगल दिसत आहे. दगडाच्या माळी बघा. दृश्य काही वेगळंच दिसत आहे. लिटरली चंद्रपूरमध्ये, चंद्रपूरच्या नियरबाय, नागपूरच्या नियरबाय असा एक ट्रेक आहे हे खूप लोकांना माहिती नाही. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इथे येऊ शकता. आणि मी शेवट तुम्हाला सांगणार आहे इथे कसं यायचं, कुठून यायचं, किती किलोमीटर डिस्टन्स आहे आणि काय काय आहे इथे बघण्यालायक, हे सगळं मी आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मोठा दगड तुम्ही बघू शकता. हा दगड पूर्ण म्हणजे
झुकलेला दिसत आहे. बट या दगडाचा सपोर्ट म्हणजे हा छोटासा दगड, हा छोटासा दगड जवळून बघूया. काही वेगळंच अद्भुत दिसत आहे इथे. किती मोठा दगड आहे याच्या आजूबाजूला राहिलं तर किती वाटत आहे. हा छोटासा दगड या दगडाला सपोर्ट आहे. हा दगड आहेत म्हणून हा दगड थांबलेला आहे. बघा काय दृश्य आहे यार, पूर्ण झुकलेला आहे हा. तेच राहायला मला भीती वाटत आहे ॲक्च्युली. समोर जातोय, समोरून तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता, हा पण एकदम बाहेरच पडलेला आहे. पण या दगडामुळे तो दगड थांबलेला आहे, त्या दगडामुळे हा दगड थांबलेला आहे. वाव, लिटरली म्हणजे इथं उभं राहण्याची भीतीच वाटते, कारण की हा दगड पूर्ण झुकलेला आहे. पोहोचलेलो आहे. इकडे आल्यानंतर असा काही रस्ता आहे आणि तिकडे पूर्ण दगड दिसत आहे. आपण तिकडे जाऊया, तिकडला व्ह्यू बघूया. व्ह्यू तर खूप सुंदर दिसत आहे, तुम्हाला थोडंफार दिसत असेल. पण त्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि तिथून आपण आता अन्नाट ड्रोन शॉट घेणार आहोत. करताना जी थकावट येते ना, हे टॉपवर आल्यानंतर असा काही व्ह्यू बघितल्यानंतर पूर्ण थकावट चाली जाते. थकवा जो आहे तो पूर्ण निघून जातो, कारण की आनंदच एवढा होतो ना, कारण की या दृश्यासाठी आपण ट्रेक करत असतो. सो आता ड्रोन शॉट घेऊया फटाफट. एक चांगली गोष्ट झाली आज ट्रेक करण्याची, ते म्हणजे 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू होता आणि आज पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे शूट करायला खूप साऱ्या गोष्टी कवर करायला मिळाल्या आणि जंगल पण हिरवगार झालेलं आहे, झाडी पूर्ण हिरवगार झाली आहे. त्याच्यामुळे दृश्य आहे ना आणखी अप्रतिम दिसत आहे. वाव, फायनली आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. इथे आम्ही 1 तास थांबलो. खूप जास्त जोरामध्ये वारा सुरू आहे. ड्रोन उडवण्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम झाली, कारण की हे पक्षी दिसते ते ड्रोन जवळ येत होते, अटॅक करत होते, त्याच्यामुळे भीती वाटत होती. कारण की ड्रोन पडला तर डायरेक्ट जंगलामध्येच जाणार, भेटणार तर नाही. त्याच्यामुळे ड्रोन शॉट्स मी कमी घेतलेले आहे, पण एकदम व्यवस्थित घेतलेले आहे. तर हा ट्रेक आपला आता इथेच एंड होणार आहे. या गडाला पेरजागड, 7 सिस्टर हिल्स, 7 बहिणीचा डोंगर असे काही नाव आहे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला
चंद्रपूर पासून दोन रस्ते आहे, एक आहे चंद्रपूर वरोरा चिमूर मार्गी, दुसरा आहे चंद्रपूर मूल सिंदेवाही, आणि हे या पायथ्याशी गावाचं नाव सोनापूर या सोनागाव असं गावाचं नाव आहे, एक्झॅक्ट मला लक्षात नाही आहे. तर नागपूरवरून पण येऊ शकता, चंद्रपूरवरून डिस्टन्स आहे 110-120 किलोमीटर. गडाची चढाई एकदम इझी आहे, काही कठीण नाही. याच्या अगोदर आपण कलावंतीन दुर्गाचा ट्रेक केलेला होता, तो एकदम अवघड होता, पण हा इझी ट्रेक आहे. सध्या इथं कोणी काही पर्यटक दिसत नाही, एक पर्यटक ग्रुप दिसला होता, त्याच्यानंतर आता इथे कोणीच दिसत नाही. पण वरती आल्यानंतर खूप मस्त आनंद आम्ही घेतलेला आहे या ट्रेकचा. आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची तुम्ही लक्षात ठेवा, कुठल्या पण पर्यटक स्थळावर नावं वगैरे लिहू नका. पाण्याची बॉटल येत असेल ते पाण्याची बॉटल स्वतः कॅरी करा, खाली डस्टबिनमध्ये टाका, पण गडावर फेकू नका, असं काही आहे. तर हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करणार आहोत, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा, येणारे ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर चला, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.